बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत, त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. वारली पेंटिंग द्वारे औरंगबादकरांच्या नावे इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नवीन विक्रम. मुलींनी साकारले अवघ्या 6 तासात वारली चित्र. हर्सूल झोपडपट्टी वाशिमचे पुनर्वसन करा, अन्यथा रास्ता लोको आंदोलन करणार, क्रांती संघटनेचे राहुल साळे यांचा इशारा. आता पाहूया सविस्तर बातम्या. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वारली पेंटिंग द्वारे अनोखा विक्रम नोंदवण्यासाठी आज शहरात 120 तरुणी पुढाकार घेत महावीर चौकाजवळील एसटी वर्कशॉपची भिंत अवघ्या 6 तासात वारली पेंटिंगने रंगवली आहे. G20 अनुषंगाने शहरात आकर्षक रंगरोगुंठी करण्यात येत आहे. त्यातच आता महानगरपालिकेने इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये वारली पेंटिंग द्वारे औरंगाबाद शहरातील नोंद केल्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. यासाठी 120 तरुणी महावीर चौकाजवळ एसटी वर्कशॉपची भिंत रंगवण्यासाठी सकाळी सज्ज झाल्या. त्यांनी अवघ्या 6 तासात सदर भिंत रंगवून एक नवीन विक्रम शुक्रवारी प्रस्थापित केलाय. या 120 तरुणी महिला एसटी महामंडळाच्या वर्कशॉप येथील भिंतीवर वारली पेंटिंगची चित्रे काढण्यास सकाळी दिसून आल्या. या भिंतीचा आकार 3200 स्क्वेअर फूट आहे. या आकाराच्या भिंतीवर वारली पेंटिंग करण्यासाठी 12 तासांचा अवधी लागला होता. तो विक्रम मोडून या मुलींनी अवघ्या 6 तासात विक्रम प्रस्थापित करून नवविक्रम औरंगाबादच्या नावावर केला आहे. यात सहभागी झालेल्या मुलींनी एडियन्ससोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आपण रेकॉर्ड बनवतोय वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंगचा, आणि ह्या रेकॉर्डमध्ये 100 ते 120 आर्टिस्ट इन्वॉल्ड आहेत, आणि पालघरहून पण 6 वारली आर्टिस्ट आलेले आहेत. आणि आमचा गोल आहे की आम्ही हा पूर्ण जे रेकॉर्ड आहे ते 6 तासात पूर्ण करायचा. आणि ह्याच्या पहिल्याचा रेकॉर्ड पुण्यामध्ये झाला होता, आणि आपण तो रेकॉर्ड 2600 स्क्वेअर फीटचा होता, आपण तो ब्रेक करतोय 3200 स्क्वेअर फीटने. मी खाम रिवर रेस्टोरेशन मिशन के साथ जुड़े हैं. ये जो एक मुहिम है ये वुमेन एम्पावरमेंट का एक स्टेटमेंट है. इधर 100 से 120 फीमेल्स महिलाएं जुड़ के ये पेंटिंग कर रही हैं, और इसके साथ साथ 6 आदिवासी वारली आर्टिस्ट जो कि पालघर से आए हैं वो आके भी ये सुपरवाइज कर रहे हैं और इस पे पेंट भी कर रहे हैं, खुद से पेंट कर रहे हैं. ये औरंगाबाद शहर द्वारा एक बहुत बड़ा स्टेटमेंट है, क्योंकि वारली एक ट्रेडिशनली औरतों द्वारा किया गया आर्ट है, जो कि अब वो थोड़ा वो पीछे रह जा रहे थे औरतें इसमें, तो आज यहाँ इतने बड़े तादाद में औरतों को जोड़ के औरंगाबाद शहर द्वारा बहुत बड़ा स्टेटमेंट किया जा रहा है. और इसमें औरंगाबाद के अलग अलग एस्पेक्ट्स भी कैप्चर किए जा रहे हैं आर्ट द्वारा. फॉर एग्जांपल इसमें खाम नदी को भी दिखाया जाएगा. तो ये औरंगाबाद में बनाया गया, औरंगाबाद के लिए बनाया गया एक आर्ट है, और नंदनी एमसी द्वारा और जो बाकी आर्टिस्ट जुड़े हैं सबके साथ मिलके एक बहुत बड़ा एक प्राउड मोमेंट औरंगाबाद शहर के लिए बनने वाला है. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने कायगाव टोका येथून मुंबई येथे वाहनाद्वारे आक्रोश लॉंग मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषद रमेश केरे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. भाजप असू द्या बरं का, किंवा ते मनसे असू द्या, काय आजपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात सगळ्यांना आव्हान केलेले विरोधी पक्षाला पण या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या मागण्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवावा या पद्धतीने आमची मागणी आहे. मला सांगायचं सगळ्यांना की असं आहे की मागच्या 2.5 वर्षाने तुमच्या माहितीचं सांगतो, हे जेवढे पत्रकार आहेत तिकडे बसलेले या सगळ्या पत्रकारांनी क्रांती चौकामध्ये भर कोरोनामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आंदोलन केले, कशा मोठमोठे आंदोलन केले हे सगळ्यांनी तुम्ही बघितलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ते पण मोर्चाचा विषय चालला. काय सांगतो माहितीये का, आता हे लॉंग मार्च काढण्याचं कारण काय माहितीये का, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं त्यांच्या सरकारच्या काळामध्ये, टिकलं का ते नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांना आमचं या ठिकाणी रोकठोक मागणी आमची की तुम्ही आम्हाला बसू आरक्षण दिलेलं आहे आणि साऱ्या जागांनी बघितलेलं आहे. तर आरक्षणाच्या विरोधात कोण आहे याची दाखल केली होती तो साधा वरते आज त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेला कोणाचा बल बघायला बच्चा येतो. याचा अर्थ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या साधा वरते लावलं होतं का? असा प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जर डोक्यात घेतलं तर मराठ्याला आरक्षण मिळू शकते. हे कधी वाटेल? मोदी साहेबांना वाटेल की महाराष्ट्रातली सत्ता आपली येणार नाही. जर मराठ्याला आरक्षण दिलं तर आपली सत्ता राहील असं ज्यावेळेस त्यांना वाटेल त्यावेळेस आपल्याला आरक्षण मिळेल. पण याचा लोकशाहीमध्ये
लोकशाहीमध्ये कुठलेही प्रश्न मताशिवाय सुटत नाही. ज्या प्रश्नाला मताचं गणित आहे, मताचा पाठिंबा आहे, ते प्रश्न सुटले जातात. आणि मराठा आरक्षणाचा विषय आम्ही दिल्लीमध्ये घेऊन जाऊ. आज हे सध्या सुरुवात आहे, परंतु मुंबईला आम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाला सुद्धा निवेदन देऊ की दिल्लीमध्ये, संसदेमध्ये, देशाच्या पार्लमेंटमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही मांडा. त्याचबरोबर आपल्या जे काही 48 खासदार आहेत, त्या खासदाराला प्रत्येकाला आम्ही पत्र देऊ की तुम्ही तिथं बोंबला, तिथं विचार करा की ते संसदेमध्ये सांगा की मराठा समाजाचा विषय तर मांडा म्हणून. मालकी हक्क नाहीत, परंतु 70 वर्षापासून एकाच ठिकाणी राहत असे सुमारे 25 कुटुंबांची घरे हडसूल रस्ता रुंदीकरण जमीनदोस्त करण्यात आली, त्यांचा पुनर्वसनाचा विचार प्रशासनाने करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांती संघटनेचे राजू साळवे यांनी निवेदनाद्वारे केलाय. आज क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना हडसूल या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाच्या संबंधीची कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी ज्या लोकांना मालकी हक्काचे पुरावे आहेत, त्या ठिकाणी शासनाने त्यांना रेडीरेटनरच्या दुप्पट दराने पैसे देण्याचे आश्वासित केले आहे आणि तसा त्यांनी आदेशही काढलेला असं दिसून येतं. परंतु हर्सूल या ठिकाणी असणारी झोपडपट्टी जी वसाहत आहे, जी शासकीय जमिनीवर 1952 वास्तव्य करतात, या लोकांच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनाने कोणत्याही पद्धतीचा निर्णय या लोकांच्या हिताचा घेतलेला या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने आणि बाधित झालेले जे काही वसाहतील लोक आहेत यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन सादर केलं की जसं तुम्ही मालमत्ता धारकांना, ज्या लोकांकडे मालकी हक्काचे पुरावे आहेत, त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही मोबदला देत आहात, त्याच पद्धतीने ह्या गरीब आणि मागासवर्गीय असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं जे बाधित झाले, त्यांचं सुद्धा पुनर्वसन करावं आणि त्यांचा सुद्धा मोबदला तुम्ही त्यांना द्यावा. नाही 8 दिवसाचं आम्ही या ठिकाणी त्यांना अल्टिमेटम देत आहोत. 8 दिवसामध्ये जर या गरीब वर्गाचा, मागासवर्गीय वर्गाचा जर या प्रशासनाने विचार केला नाही, तर औरंगाबादमध्ये आम्ही कुठेही रास्ता रोको या आंदोलन करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सर्वांनी शांतता आणि उत्साह साजरा करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यातील सभागृहात आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त पोलीस ठाण्यातील सभागृहात जिल्हा शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकुंदगाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे वतीने सुरेश मरकड, परसराम बारगळ, योगेश बारगळ, किशोर भावसार, मुकेश मालोदे, नगर परिषदेत संभाजी वाघ यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जयंती बाबत सूचना केल्या. एडेनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. परंतु आपल्या मार्गामध्ये जवळपास 10 मस्जिद आणि दरगाह आहेत. तर समान मस्जिद ते कुरेशी मस्जिद हा क्रॉस सेन्सिटिव्ह भाग आहे. त्या 8:30 सुमारास जो अनुभव पाहतो की त्या ज्या मिरवणूक आहेत 8:30 सुमारास तिथे येतात आणि तो नेमका त्यांचा नमाजचा टाईम असतो. आणि मिरवणुकीमध्ये आपले काही कार्यकर्ते जे आहेत ते ऐकत नाही, त्याच्याबरोबर घोषणा देणे, झेंडाचं तयारी करणे, पडतोने असे बाकी होतो, रामनगरचा प्रकार झाला, पुढचा खराब झाला होता. परंतु सगळ्यांच्या सहकार्याने शांत झाले. त्यामुळे तिथं तुमचं जबाबदारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, तुमचे समिती सदस्य आहेत, तुमची जबाबदारी आहे की त्यांनी त्या भागामध्ये तिथं आपल्या कार्यकर्त्याला आवाज घातलं पाहिजे. तिथं कुठल्याही इतर धर्मियांच्या भावना गेल्या पाहिजे. मंदिर होळी बनायची असे वादग्रस्त तिथं तिथं त्या भागात होतं काम आहे. माझं याबद्दल आपल्या सगळ्यांना असं सांगणं आहे की जे कोणी महापुरुष असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, जेही महापुरुष असतील, या सर्वांचे जे पुतळे आहेत ते बसवण्याबद्दल सर्वप्रथम पोलिसांना काही हरकत नसते. सगळ्यांमध्ये जी जागा, ज्या ठिकाणी तुम्ही ती पुतळ्याची स्थापना करता, ती जागा सरकारी जागा असते. त्या जागेचं मंदिर मालक असतं, म्हणजे नगर परिषद असेल, जिल्हा परिषदची किंवा कोणाची जागा असेल, ग्रामपंचायतची जागा असेल, ही शासकीय जागेवर कुठलीही गोष्ट करताना त्याची परवानगी घेतली पाहिजे हा संकेत आहे. त्याच्यामध्ये काही आणि दुसरं त्याच्यामध्ये एक अशी भावना आहे जी आम्हाला सगळ्यात महत्वाची वाटते. आम्ही सगळे आपण महाराण करणारे सर्व जे महाराष्ट्रीय लोक आहोत, त्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. तुला काय वाटतं महाराजांबद्दल हे म्हणजे आम्ही सांगण्याची गरज नाही, प्रत्यक्ष मनामध्ये भाव आहे. असं म्हणणं किंवा आम्हाला प्रशासनाचं म्हणणं एवढंच असतं की जेव्हा आपण ती गोष्ट करतोय, कारण महापुरुषांचा पुतळा आपण बसवतोय,
मध्ये होतोय काय की कुठला तरी असा एखादा पुतळा, मग साहेबांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला एखादा पुतळा येऊन बसतो, तो पुतळा बसवला गेल्यानंतर तो पुतळा कसला आहे, कुठल्या मटेरियलचा आहे त्याची काही खात्री केलेली नसते. कुठला तरी पुतळा आणायचा आहे आपल्या इथल्या स्थानिक पुतळ्याबद्दल नाही बोलतो, इतरत्रही जे पुतळे बसतात त्यांच्याबद्दल. दर्शन सोळंकी याची आत्महत्या प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एसएफआयच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करत तीव्र निदर्शने करण्यात आली आहे. त्याच्या वतीने निदर्शन करण्यात आलेले काल या ठिकाणी आम्ही जो आयआयटी मुंबई मुंबईमध्ये जो घटना झाली आहे, जी दर्शन सोळंकीने त्या ठिकाणी आत्महत्या केली, आत्महत्या असून ही संस्थात्मक हत्या आहे असं आमचं म्हणणं आहे. अशोकने आताच त्यावर सुविस्तर या ठिकाणी त्याचं मत मांडलेलं आहे. खरं म्हणजे दोषीवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि दर्शन सोळंकीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की या ज्या देशाच्या सर्वोच्च संस्थानामध्ये अशा पद्धतीच्या हत्या होत आहेत, शैक्षणिक हत्या होत आहेत, या हत्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत. आणि अशा मोठ्या संस्थानामध्ये देखील आरक्षण का आहे हे समजवण्यासाठी एक सोशल सायन्सचा विषय त्यांना पाहिजे की या ज्या जातींना आज आरक्षण आहे, ज्या मागासवर्गीय समाजाला आरक्षण आहे, जो आर्थिक मागासवर्गीय त्यांना आरक्षण आहे, हे हजारो वर्षापासून हे लोक खितपत पडले आहेत, त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, म्हणून हे आरक्षण आहे. तर या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही कोटा फॅक्टरीतून लोक आले त्यांना टॉर्चर करून त्यांना अशा पद्धतीने आत्महत्यास भाग पाडणं हे चुकीचं आहे. माझं मत एवढं आहे की दर्शन सोळंकीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो, धन्यवाद. ह्याच्यात ह्या आत्महत्याचा जर बघितलं तुम्ही अभ्यास केला तर सर्वात जास्त आत्महत्या ह्या आर्थिकदृष्ट्या महागास वर्गातून जे विद्यार्थी येणार आहेत शिक्षण घेण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी झाल्या. त्या आत्महत्याचं कारण म्हणजे जे कॅम्पसमध्ये वाटत जातीय राजकारण आहे या भेदभावामुळे ह्या आत्महत्या होतात. आत्ता हे तर झालं काल, 4 दिवसामध्ये 3 आत्महत्या झाल्यात. मद्रासमध्ये झाली, कालिकटमध्ये झाली आणि मुंबईच्या आयआयटीमध्ये झाली. हे आत्महत्याचं प्रमाण वाढतच जाते. जर आणखीन न्यू एज्युकेशन पॉलिसी सारखं जर नवीन शैक्षणिक धोरण जर लागू केलं तर आणखीन या आत्महत्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तुम्ही जर बघितलं हैदराबाद सारख्या विद्यापीठामध्ये जे रोहित विमुलला आपला जे कार्यकर्ता होता, रोहित विमुलला सारख्या कार्यकर्त्यालाही आत्महत्या करावी लागली. त्या जी व्यवस्थेत या आत्महत्याला कारणभूत व्यवस्थेत जे लोक आहेत त्या लोकांची तात्काळ चौकशी करून दर्शन सोळंकीच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी ही एसएफआयची मागणी आणि पूर्ण राज्यभरामध्ये एसएफआयच्या वतीने निदर्शनाचे हक देण्यात आलेले. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली का छोट्याशी ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा एडियन. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना, बहुत मस्त लगी आपको. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले पुनः स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा येथील लाल किल्ल्यात साजरी करण्यात येणार असून यासाठी भाजप सरकारला श्रेय जात असल्याचा दावा शहराध्यक्ष शिरीष बोराडकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला आहे. आपल्या सगळ्या शिवभक्तांना खरा आनंदाचा दिवस आहे असं मी म्हणतो, कारण जवळपास कैक वर्षांनी किंबहुना पहिल्यांदा आग्र्यामध्ये शिवजयंती ही साजरी होतीये आणि याचं श्रेय मी आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणीस साहेब आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी देतो. कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ज्या काही सामाजिक संघटनेनी आवाज उठवला होता की शिवजयंती ही आग्र्यात झाली पाहिजे, त्याला पाठिंबा देऊन शिवभक्तांचं शिवप्रेमींचं त्यांनी एकंदरीत भावना ओळखून आज जी मान्यता दिली त्याबद्दल मी आदरणीय मोदी साहेब, देवेंद्र फडणीस साहेब, शिंदे साहेब आणि बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार मानतो. खरं तर हा कार्यक्रम तिथे होतोय, महाराष्ट्रातला अनेक लोक आज आग्र्याला जाऊन ही शिवजयंती साजरी करणार आहेत. याचा खरं आम्हाला पण आज शिवजयंती आग्र्याला जाऊन साजरी करायची होती, पण किंबहुना संभाजीनगर शहरामध्ये आम्ही अनेक वेगवेगळ्या कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्त घेतले असल्यामुळे आम्ही यावेळेस जाऊ शकत नाही. नक्कीच पुढच्या वर्षी
आम्ही संभाजीनगर शहरातले प्रमुख सगळे कार्यकर्ते हे आग्र्याला जाऊन शिवजयंती आम्ही नक्कीच साजरी करू. वसुदेव कुटुंबकम हे सूत्र असणाऱ्या G20 आयोजनाच्या माध्यमातून जागतिक शांतीसाठी भारताने उचललेलं आश्वासक पाऊल आहे असे प्रतिपादन संरक्षण तज्ञ डॉक्टर विजय खरे यांनी विद्यापीठातील कार्यक्रमात केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील G20 युनिव्हर्सिटी कनेक्ट एंगेजिंग यंग माइंड्स अंतर्गत शुक्रवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. G20 द मल्टी डायमेन्शन पर्स्पेक्टिव्ह ऑफ सायंटिफिक अँड कल्चरल हेरिटेज परिषदेचा मुख्य विषय होता. यावेळी NRSC लखनौचे माजी महासंचालक मेजर सिंह व सिम्बॉसिस विद्यापीठ संचालक डॉक्टर ज्योती चंदारामानी, प्र कुलगुरू डॉक्टर श्याम सिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, डॉक्टर सयतन घोषाल आदी मान्यवर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. परिषद आयुष समितीचे अध्यक्ष कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी प्रास्ताविक केले तर नोडल ऑफिसर डॉक्टर मुस्तदीप खान यांनी निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धा उपकरणाचा आढावा घेतला. समन्वयक डॉक्टर बिना सेंगर यांनी सूत्रसंचालन तर सयतन घोषणाही केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर आनंद देशमुख, विविध स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर सय्यद अझरुद्दीन, डॉक्टर कैलास अंभुरे, डॉक्टर सादिक बागवान, डॉक्टर सोनाली क्षीरसागर, डॉक्टर निर्मला जाधव आदींची उपस्थिती होती. पदव्युत्तर विभाग राष्ट्रीय सेवा योजना युनिटसह शहरातील 22 महाविद्यालयांचे मिळून 550 स्वयंसेवक सहभागी झाले. यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले. या निमित्ताने प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, बिझनेस आयडिया कॉन्सेट आदी स्पर्धा घेण्यात आल्या. G20 बौद्धिशीय आयामी दृष्टिकोन शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा हा स्पर्धेतील मुख्य विषय होता. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय खरे यांचे मुख्य व्याख्यान झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरामध्ये येणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वाहतुकीचे नियम पाळत वाहन तळात पार्किंगचा उपयोग करावा असे आवाहन घाटीचे अधिष्ठ डॉक्टर संजय राठोड यांनी एडेनच्या माध्यमातून केलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे पार्किंगच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी पार्किंगचे कुठलेही नियम नव्हते. सगळे पार्किंगमध्ये गाड्या थेट कॅम्पसमध्ये कुठेही लावण्यात येत होत्या. त्यामुळे रुग्णाच्या येण्याजाण्याला ॲम्ब्युलन्सेस मास कॅज्युलिटी आल्यानंतर मुवमेंटमध्ये बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन्स होत्या आणि त्या दूर करण्यासाठी मी आल्यापासून आम्ही पार्किंगच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेतलेले आहे आणि वाहनतळ जे आहे ते महाविद्यालयाच्या क्रीडांगण जे होतं त्यामध्ये आम्ही सध्या प्रस्तावित केलेलं आहे आणि सध्या तिथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सगळ्या नागरिकांना माझं आवाहन आहे की आपण शक्यतो घाटीत येताना पब्लिक ट्रान्सपोर्टने यावं आणि जर आपण आपले स्वतःचे वाहन आणले असाल तर ते नियमानुसार ज्या ठिकाणी गार्ड सांगतील त्या ठिकाणी लावावे, जेणेकरून घाटीमध्ये वाहनांचं जास्त गर्दी होणार नाही व डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक यांची नेआण करण्यासाठी बरीचशी जी अडचण निर्माण होते ती दूर होईल. बऱ्याच वेळेस असं दिसून आलेलं आहे की नागरिक हे इथं सिक्युरिटी गार्ड्स जे पार्किंगची व्यवस्था लावण्यासाठी उभे केलेले आहे त्यांच्याशी भांडणं करतात, त्यांच्याशी वाद घालतात आणि शेवटी ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की घाटीची पार्किंगची व्यवस्था जर चांगली असेल तर तुम्हाला रुग्णव्यवस्था रुग्णसेवा चांगली मिळेल आणि आम्हाला पण ते सोपं जाईल. करिता माझं आव्हान आहे नागरिकांना की अशा प्रकारचं वाद घालू नका. थोडंसं चालावं लागेल परंतु पार्किंगचे नियम पाळा. कारण की पार्किंगचे नियम जर नाही पाळले, तुम्ही नो पार्किंगमध्ये जर गाडी लावली तर तुम्हाला दंड हा लागणार हे निश्चित आहे. करता तुमचा तुम्हाला दंड लागू नये म्हणून माझे तुम्हाला आव्हान आहे की पार्किंगचे नियम पाळा आणि प्रशासनाला मदत करा जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगली सेवा देऊ शकू. G20 परिषदेच्या निमित्ताने घाटी परिसरातील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि घाटी प्रशासन सज्ज असल्याची माहिती डॉक्टर सुधीर चौधरी यांनी एडेनसी बोलताना केला आहे. G20 या परिषदेनिमित्त आपले नवनियुक्त अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 8 जे विभाग आहेत म्हणजे कार्डिओलॉजी, CVTS, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, युरोलॉजी, न्यूनेटॉलॉजी ही 8 सुपर स्पेशालिटी विभागाची बाह्यरुग्णसेवा ऑलरेडी आपण चालू केलेली आहे आणि या बाह्यरुग्णसेवेसोबतच MRI, डायलिसिस युनिट आणि कॅथलॅब पण चालू केलेली आहे आणि कॅथलॅबमध्ये आपण सद्यस्थितीमध्ये अँजिओग्राफी करत आहोत.
नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक मनुष्यबळ शासनाकडून उपलब्ध होताच आपण शस्त्रक्रियागार म्हणजे ऑपरेशन थिएटर आणि आंतररुग्ण सेवा ही लगेचच चालू करू आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। राज्यस्तरीय सवर्ग घटक संघटना पदाधिकाऱ्यांची नवीन पेन्शन योजना संदर्भात बैठक शुक्रवारी सकाळी शहरात घेण्यात आली। सदर बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यात नवीन पेन्शन योजना 2005 सालापासून अस्तित्वात आहे। गेल्या 17 वर्षात या नवीन पेन्शन योजनेचा आम्हाला अजिबात त्या ठिकाणी फायदा नाही किंबहुना भविष्यातलं आमचं त्या ठिकाणी जीवनच उद्ध्वस्त होणार आहे अशा प्रकारची साधार भीती ही या नवीन पेन्शन योजनेमुळे निर्माण झालेली आहे। आणि म्हणून ही नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना द्या, लागू करा अशा प्रकारची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत। परंतु शासन त्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे आणि म्हणूनच त्याचा निषेध म्हणून किंबहुना त्या मागण्यांच्या संबंधातला आग्रह व्यक्त करण्यासाठी 14 मार्च 2023 पासून आम्ही राज्यातले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरकारी निमसरकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी नगर परिषद कर्मचारी नगरपालिका कर्मचारी असा जवळजवळ 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत अशी माहिती मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो। शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील 3000 अधिक स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत विजेतेपद मिळवण्यासाठी आपला सर्वस्व पणाला लावले। सरस्वती भवन महाविद्यालयातून सकाळी आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील 3000 अधिक स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। तर सर्व विजेत्यांना आमदार प्रशांत बंब, माजी महापौर नंदकुमार घुडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाकळे, माजी नगरसेवक अभिजित देशमुख, अनिल मानकापे, महेश उबाळे, मनोज पाटील, विशाल दाभाडे, संदीप शेळके, हरीश शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले। स्पर्धेत महाविद्यालयातील गट 3.5 किलोमीटर मुली प्रथम आकांक्षा हरकर, द्वितीय मानसी इंगळे, तृतीय श्रावणी भोसले, मुले प्रथम अर्जुन शिंदे, द्वितीय महेंद्र मगरे, तृतीय अक्षय यमराज, शालेय गट 2 किलोमीटर मुली प्रथम सरोज पाटील, द्वितीय रेशमा सय्यद, तृतीय नेहा पुजारी, मुले प्रथम शैलेश जाधव, द्वितीय भीम सोनटक्के, तृतीय कार्तिक वाकले यांनी पारितोषिक पटकावले। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॲथलेटिक्स संघटनेचे डॉक्टर दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल अहिरे, गजानन कांबळे, अनिल निळे, श्याम अंबोरे, सुनील गायसमुद्रे, अमृत बिराडे यांनी परिश्रम घेतले। प्रत्येक क्षण आणि एनर्जी लावून ते काम करतात ते एकाच सारखे असतात, काही 1 नंबर 2 नंबर याच्यामध्ये नसतं। मी खरं म्हणजे मला वेगळा आनंद या करताय की माझं शिक्षण सरस्वती भुवन कॉलेजमध्ये 11वी ते बीकॉम पर्यंत झालंय। 1990 मी पासआउट झालो आणि नंतर युनिव्हर्सिटीमधून मी एमबीए केलं। म्हणून पुनश्च एकदा सर्व मागचे दिवस आठवले, आपल्या आयुष्यात नुसतं पुस्तकी ज्ञान हेच काही सर्वस्व नसतं। आयुष्यामध्ये खेळ, स्पर्धा, ड्रॉइंग, गाणं हे सर्व असल्यानंतर आपलं जीवन सुखमय होतं। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। वारली पेंटिंगद्वारे औरंगबादकरांच्या नावे इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवीन विक्रम। मुलींनी साकारले अवघ्या 6 तासात वारली चित्र। हर्सू झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करा, अन्यथा रास्ता लोको आंदोलन करणार, क्रांती संघटनेचे राहुल साळे यांचा इशारा। याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचा हक्काचं बातमीपत्र एडियर।